राज्यव्यापी धरणे आंदोलनाची सुरुवात. दिनांक 9 ऑगस्ट 2019 क्रांती दिनाच्या मुहूर्तावर ग्रामसेवक संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन राज्य सरचिटणीस प्रशांत जामोदी यांच्या नेतृत्वात नांदुरा पंचायत समिती कार्यालयातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करून सुरुवात करण्यात आली. राज्यभरातील ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी यापूर्वी केलेले आंदोलन दरम्यान सरकारने केवळ आश्वासन देऊन बोलवण केल्याने दिनांक 9 ऑगस्ट पासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येत आहे. सदर आंदोलनामध्ये दिनांक 13 ऑगस्टला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन, दिनांक 16 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दिनांक 18 ऑगस्टला पालकमंत्री यांना निवेदन देण्यात येईल, दिनांक 22 ऑगस्ट पासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येऊन राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या चाप्या गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात येतील, दिनांक 24 ऑगस्ट रोजी माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात येईल, तरी सर्व ग्रामसेवक संवर्गाच्या वतीने सर्व प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी लक्ष वेध करण्यात येत आहे. असहकार आंदोलन काळात कोणतीही आढावा सभेस ग्रामसेवक बसणार नाहीत, तसेच सदर आंदोलन काळात कोणत्याही अधिकाऱ्याला अभिलेख दाखवणार नाहीत, तसेच अहवाल सादर करणार नाही. सदर आंदोलन नांदुरा पंचायत समिती येथे ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष श्री प्रदीप शिंदे व सचिव श्री राहुल मख यांच्या नेतृत्वात सर्व ग्रामसेवक समवेत करण्यात आले, अशी माहिती तालुका अध्यक्ष श्री प्रदीप शिंदे व सचिव राहुल यांनी दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन राज्य कार्यकारी निर्णयानुसार सुरू झालेल्या राज्यव्यापी आंदोलनात आम्ही सर्व महिला ग्रामसेवक पाठिंबा देत असून शासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी ही आमच्या संघटनेमार्फत सर्व ग्रामसेवक युनियनच्या राज्य कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही आमचे जे प्रश्न प्रलंबित आहेत शासनाकडे ते सुटलेले नाहीत, त्यामुळे आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि या आंदोलनाला सुरुवात आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या पर्वावर आजपासून या आंदोलनाला सुरुवात होत आहे. राज्यातील तमाम 350 पंचायत समितीसमोर प्रत्येक पंचायत समितीसमोर आज धरणे आंदोलन सुरुवात झालेली आहे. प्रत्येक पंचायतमध्ये आमचे ग्रामसेवक बंधू आणि भगिनी आजपासून धरणे आंदोलन उपस्थित झालेले आहेत. या धरणे आंदोलनामध्ये 11 ते 5 पर्यंत धरणे आंदोलन दिलं जाणार आहे. यानंतर 13 तारखेला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन दिलं जाणार आहे. त्यानंतर 16 विभागीय स्तरावर धरणे आंदोलन होईल आणि भविष्यात 22 तारखेपासून पूर्ण राज्यभरात काम बंद करण्यात येणार आहे. शासनाला यापूर्वी अनेकदा चर्चाही झालेली आहे. कालसुद्धा मुंबईला माननीय या ग्रामविकास विभागाचे सचिव माननीय असीमजी गुप्ता साहेब यांच्यासोबत राज्याध्यक्ष एकनाथ रडाकणे, मी प्रशांत जामोदे आणि कोषाध्यक्ष संजीवजी निकम साहेब यांच्या समवेत जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे, परंतु सदर चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे. त्या चर्चेमधून काही असा फार जसा उत्साह पूर्वक वातावरण प्रति निर्माण झालेलं नाही. शासनाने सांगितलं की तुमचे प्रश्न आम्ही लवकरच सोडू, परंतु आमचा त्याच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. यापूर्वी 10 वेळाचे जे आमच्या ग्रामसभेत आमच्या नोटीसनुसार ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या चर्चेमध्ये शासनाने आम्हाला खूप वेळा आश्वासन दिलेलं आहे, परंतु आश्वासन व्यतिरिक्त दुसरं काही घडून आलेलं नाही. आता जोपर्यंत आदेश प्राप्त होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही आणि हे आमच्या आंदोलन या शासनाच्या विरोधात कायम राहणार आहे. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पावन स्मृतीस पावन कार्यास मनस्वी अभिवादन करतो आणि आजच्या या 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136 च्या वतीने राज्य कार्यकारिणीने जे निर्णय घेतलेले आहेत असहकार आंदोलन करण्याचे किंवा प्रलंबित मागण्याचे, त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आम्ही राज्यव्यापी आंदोलन पूर्ण राज्यभर करणार आहोत आणि आमच्या या मागण्यांविषयी शासनाने आजपासून 22 तारखेपर्यंत आम्ही शासनाला अवधी दिलेला आहे. या अवधीमध्ये शासनाने आमच्या प्रलंबित ज्या मागण्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या, अन्यथा आम्ही आमचं जे आंदोलन आहे हे जास्त तीव्र स्वरूपात करणार आहोत आणि या आंदोलनासंबंधी आम्ही ग्रामपंचायत स्तरावरील किंवा ग्रामीण भागातील जे जनतेचे कामं आहेत ते म्हणजे पूर्ण करणार आहोत, परंतु 22 तारखेपर्यंत शासनाने आमच्या मागण्या मंजूर न केल्यास ग्रामीण भागात जनतेचे जे कामं ठप्प होणार आहेत ते कामं ठप्प झाल्यानंतर त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. आणि आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे जे आमचं पद आहे हे पद
कॅन्सल करून पंचायत विकास अधिकारी हे पद निर्माण करावं अशी आमची ही प्रमुख मागणी आहे.